Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to learn adverbs of degree. Hoy mitranno, aaj apan adverbs of degree arthat praman darshak kriya visheshane ha bhag shiknar ahot. Mitranno, tumhala kalpana ahe ki apan parts of speech arthat शब्दांच्या जाती शिकत आहोत. यामध्ये यापूर्वी आपण नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव, वर्ब या संदर्भात विस्ताराने माहिती घेतलेली आहे. या सर्वांचे आपण विविध प्रकार देखील बघितलेले आहेत. आता आपण ऍडवर्ब अर्थात क्रिया विशेषण यांचे विविध प्रकार बघत आहोत आणि आज adverbs of degree अर्थात प्रमाण दर्शक विशेषणे हा त्यातलाच एक प्रकार बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. मित्रांनो, adverbs of degree कशाला म्हणतात, त्याची काही उदाहरणे या संदर्भातली आपण थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती बोर्डवरती समजून घेऊयात. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण बघूयात adverbs of degree अर्थात प्रमाण दर्शक क्रिया विशेषणे. परंतु मित्रांनो, adverbs of degree हे बघण्यापूर्वी आपण adverb कशाला म्हणायचं याच्या इंग्रजीतून दोन साध्या परंतु महत्त्वपूर्ण व्याख्या बघूयात. बघा, adverb, an adverb is a word that modifies a verb, an adjective or another adverb. ही एक व्याख्या झाली. अजून एक व्याख्या बघूयात, words that tell us something more about verbs, adjectives or other adverbs are called as adverbs. बघा मित्रांनो, दोन व्याख्या तुम्हाला मी इंग्रजीतून सांगितल्या, आता मराठीतून दोन व्याख्या बघूयात. क्रियेचे स्थळ, काळ, रीत किंवा प्रमाण दर्शविणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. आणि अजून एक व्याख्या बघूयात मराठीतून, क्रियापदाविषयी, विशेषणाविषयी किंवा दुसऱ्या क्रिया विशेषणाविषयी माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. मित्रांनो, आता आपण बघूयात adverbs of degree अर्थात प्रमाणदर्शक क्रिया विशेषण कशाला म्हणायचं. खूपच सोपं आहे हे, परंतु नीट लक्षात घ्या. जे शब्द क्रियेचे प्रमाण, व्याप्ती किंवा आवाका दर्शवितात त्यांना प्रमाणदर्शक क्रिया विशेषणे असे म्हणतात. म्हणजे मित्रांनो, हे थोडक्यात काय आहे, तर जी क्रिया घडते वाक्यामध्ये, जे ॲक्शन घडते ते किती प्रमाणात आहे, कमी प्रमाणात आहे, मध्यम प्रमाणात आहे किंवा जास्त प्रमाणात आहे ते दर्शवण्याचं काम, किंवा त्याची व्याप्ती किती आहे, कमी आहे, जास्त आहे, खूप जास्त आहे, किंवा त्या क्रियेचा आवाका किती आहे, खूप मोठा आहे, खूप छोटा आहे किंवा मध्यम स्वरूपाचा आहे, हे दर्शविण्याचं काम ॲडवर्ब्स ऑफ डिग्री करतात, म्हणजेच प्रमाणदर्शक क्रिया विशेषणे करतात. आता इथे मी काही प्रमाणदर्शक विशेषणे दिलेली आहेत. कोणकोणती आहेत? इनफ, टू, जस्ट, मच, सो, व्हेरी, एक्स्ट्रीमली, फुल्ली, पार्टली, ही काही प्रमाणदर्शक विशेषणे आहेत. अर्थात याच्यापेक्षा अजूनही भरपूर आहेत, परंतु एक तुम्हाला माहिती असावी म्हणून काही घेतलेली आहेत. आता इनफ म्हणजे पुरेसे, टू म्हणजे खूप किंवा जास्त, जस्ट म्हणजे थोडक्यात किंवा अगदी आत्ताच या अर्थाने होतो, याचे बरेच अर्थ होतात. मच म्हणजे थोडेसे किंवा अधिक या अर्थाने, अधिक या अर्थाने मच वापरल्या जातं. वाक्यामध्ये जसे हे येतील त्याप्रमाणे यांचे अर्थ देखील बदलू शकतात मित्रांनो. सो म्हणजे म्हणून किंवा तीव्रता पण दर्शवतात ह्याने. व्हेरी म्हणजे खूप, सो म्हणजे सुद्धा खूप म्हणून वापरलं जातं. सो याचा अर्थ खूप या अर्थाने देखील वापरलं जातं. एक्स्ट्रीमली म्हणजे हे सुद्धा खूप, भयंकर, फ
फुल्ली म्हणजे भरपूर, पहाटली म्हणजे अर्धवट, या प्रमाणात यांचे अर्थ होतात। मित्रांनो, मी हे जे तुम्हाला अर्थ सांगितलेले याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर अर्थ देखील होऊ शकतात। आता बघूया हीच क्रियाविशेषणे वाक्यामध्ये आपण वापरून त्यांचे काय अर्थ होतात। हे लाल शाईमध्ये जे मी अंडरलाईन केलेले हे सर्व ॲडवर्ब्स ऑफ डिग्री अर्थात प्रमाणदर्शक क्रियाविशेषणे आहेत। बघा, उदाहरण क्रमांक एक, यू हॅव इनफ फूड इन द बॉक्स, म्हणजे तुझ्यासाठी पुरेसं जेवण आहे त्या बॉक्समध्ये, त्या डब्यामध्ये तुझ्यासाठी पुरेसे जेवण आहे, पुरेसे अन्न आहे। इथे काय अर्थ होतो इनफचा? पुरेसे। दुसरं उदाहरण, इट इज टू कोल्ड, हे म्हणजे इट इज टू कोल्ड, ते खूपच थंड आहे। टू म्हणजे खूप, या अर्थानं प्रमाण दाखवतंय किती प्रमाणात थंड आहे, किती प्रमाणात अन्न आहे। तिसरं, आवर जर्नी वॉज एक्स्ट्रीमली डेंजरस, आमचा प्रवास खूपच भयानक होता, या अर्थानं खूपच म्हणजे तीव्रता दाखवतंय, प्रमाण दाखवतंय, आवाका दाखवतंय म्हणजे किती भयानक होता याचा आवाका। आवर जर्नी वॉज एक्स्ट्रीमली डेंजरस, फारच धोकादायक होता आमचा प्रवास, फारच धोकादायक होता किंवा खूपच धोकादायक होता, या अर्थाने। चौथे एक उदाहरण, मिल्क इज व्हेरी हॉट, दूध खूपच उष्ण आहे, प्रमाण आहेत, प्रमाण दाखवते किती उष्ण आहे, खूपच उष्ण आहे। यू आर पार्टली राईट, तुझे म्हणणे अर्धवट खरे आहे। मित्रांनो, हे इनफ, टू, एक्स्ट्रीमली, व्हेरी, पार्टली हे काय दर्शवितात? तर या क्रियेची हे जे उदाहरणे दिलेली आहेत, या उदाहरणामधील जे क्रियापद आहेत किंवा जी क्रिया घडलेली आहे त्या क्रियेचे प्रमाण किंवा व्याप्ती किंवा आवाका दर्शविण्याचे काम करतात। मित्रांनो, याचा नीट व्यवस्थित अभ्यास करा। भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।